लोक कशी व्हिडिओ बनवतात माहिती आहे ना तुम्हाला? हा म्हणजे चड्डी बॉडीवरचे व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटतात? माझ्या कोणाला तरी मागे कमेंट केली होती लहान मुलीबद्दल, तुम्ही समजून जा, मी आता कोणाचं नाव नाही घेणार, तर आम्ही त्याच्याबद्दल बोललो. मग कोणीतरी वारलं होतं, लहान मुलगी होती, त्याच्याबद्दल आम्ही बोललो. मग कोणीतरी शॉक लागून करंट लागून कोणतरी वारलं, आम्ही बोललो. मग ह्या गोष्टीसाठी मोहिनीताईंनी डायरेक्ट आमचं नाव घेतलं की तुम्ही काय केलं असता आई आणि संजीव दादा आणि कल्पनाताई. स्ट्रॉंग संजीव दादा, मला फक्त तुमच्या कोण एकोडीच अपेक्षा आहे की जर उद्या तुमची बहीण अशी वागली, जर तुमच्या बहिणीवर कोणी असं रोस्टिंग केलं, जर तुमच्या बहिणीने एखाद्या पुरुषाचे फोटो पाठवून, कल्पनाताईने जर एखाद्या पुरुषाचे फोटो पाठवून जर लॅटरिन मध्ये म्हणजे टॉयलेट मध्ये टाकून दिले, तर तुमचा आणि तुमच्या आईची प्रतिक्रिया काय राहणार, मला एवढंच विचारायचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजीव, कसे आहात तुम्ही? तर मित्रांनो, व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे तुम्ही पहिला ही क्लिप बघा, त्याच्यानंतर येतो मी. तर मित्रांनो, तुम्ही तर बघितलं असेल मोहिनी हजारे ताई जे आहेत, त्यांनी मला वाटतं सुलेमान पठाण भाऊ आहे त्यांना रोस्ट केलंय कोणीतरी, आणि त्याच्यानंतर सुलेमान भाऊंनी त्यांना प्रतिउत्तर दिलं त्या गोष्टीसाठी, परत तिथून त्यांनी त्यांना रोस्ट केलं आणि परत सुलेमान भाऊंनी प्रतिउत्तर दिलंय. तर ह्या दोघांच्या झगड्यांमध्ये या दोघांमध्ये मोहिनीताईने अचानक भयानक मध्ये आमचं नाव घेतलं, माझं, कल्पनाताईचं आणि आईचं नाव घेतलं त्यामध्ये. आणि तो व्हिडिओ जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा मोहिनीताईंनी हे विचारलं की तुझ्या बहिणीबरोबर असं झालं असतं, तुझ्या बहिणीने असे फोटो फाडून असे टॉयलेटच्या ह्याच्यात टाकले असते, तर तू काय केलं असतं, आईने काय केलं असतं. तर आता ह्या सगळ्या गोष्टी कसं आहे माहिती आहे, आपण वन साईड कोणाबद्दल विचार नाही करू शकत, त्यासाठी आपल्याला दोघांचे व्हिडिओ बघायला लागतील, दोघांच्या चुका बघायला लागतील आणि दोघांचं किती बरोबर आहे ते बघायला लागेल. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी मी पूर्ण डीपली घुसणार नाही की कोण घरामध्ये कसा वागतोय, तो घरामध्ये कसा वागतो, तो त्याच्या बायकोशी कसा वागतो आणि हा याच्या मित्राशी, बॉयफ्रेंडशी, गर्लफ्रेंडशी किंवा एक्स वाय झेड कसा वागतोय. आपण काय करतो, व्हिडिओ बघायला येतो, टाइमपास व्हिडिओ बघतो, आपलं मनोरंजन करतो, आपल्याला आवडलं तर आपण बघतो, नाही आवडलं तर आणि गेला खड्डा, त्याचे व्हिडिओ परत बघायचे नाही, आपला असा हिसाब असतो. बरोबर. तर आपले जो पण व्हिडिओ बघतो ना तो पण त्याच हिसाबाने बघतो की स्ट्रॉंग संजोगचे व्हिडिओ आवडले तर ठीक आहे, नाही तर कमेंट मध्ये लिहा तू आता बरोबर व्हिडिओ बनवत नाही येणार आणि तो आपला निघून जातो. याचा अर्थ असं ना, मी त्याला पकडतो आणि बोलतो अरे भाई माझे व्हिडिओज बघ, माझे व्हिडिओज बघ. जो तो आपापल्या परीने व्हिडिओ बघतो, त्यांना आवडले तर बघतात, नाही तर मग निघून जातात. आता राहिला विषय कल्पनाताईने असे फोटो बिटो फाडून कोणाचे टाकले असते काय झालं असतं, तर तसे विषय आपण करतच नाही. कोणाचे फोटो फाडून त्या ह्याच्यामध्ये टाकणार, टॉयलेटमध्ये टाकणार, तर ते म्हणजे हे काय, आपण व्हिडिओ बनवतो ठीक आहे. मी खूप रोस्टर लोकांना पण बघितलंय, रोस्टिंग करतात एंटरटेनमेंटच्या हिसाबाने. बरोबर. फुल त्याच्यामध्ये मेम्स वगैरे टाकून रोस्टिंग करतात आणि ते त्यांचा विषय सोडून देतात, हे यांचा विषय सोडून देतात. यांना जर आता समजा माझ्यावर रोस्ट केला आणि मला उत्तर द्यायचं असेल तर मी उत्तर देतो, बस विषय संपला तिकडे. पण एवढं नाही डीपली जायचं की त्यांनी रोस्ट केला तर मी पण रोस्ट केला, तर त्यांनी डायरेक्ट रोस्ट केला, परत मी रोस्ट केला, परत ते कोर्टाचे पेपर हे ते, एवढ्या पर्यंत नाही जायचं मला असं वाटतं. बरोबर आहे. तर मी पण काय कोणाची इथे साईड यायला नाही आलोय की ती बरोबर आहे किंवा तो बरोबर आहे किंवा हा बरोबर आहे किंवा तो बरोबर आहे. बरोबर ना. दोन्ही साईडचे जेव्हा मी व्हिडिओ बघितले तर असं नका समजू की मुलीने रोस्ट केला त्याला तर तुम्ही मुलीची साईड घ्या, त्यांनी काहीतरी उलटा बोलला, भाई त्याला खाजवला म्हणून तर तो पुढे गेला ना, पुढे गेला. हो बरोबर. तो स्वतःहून तर नाही गेला ना पुढे बोलायला, त्याला कोणीतरी बोलला अरे शाण्या, तर तो बोलला ना की भाई तू शाणा काय. ते बरोबर आहे. तर ते व्हिडिओ जेव्हा मी बघितले दोघांचे तेव्हा मला असं वाटलं की सुलेमान भाऊंनी जेव्हा प्रतिउत्तर दिले तर काहीतरी रिझन असेल म्हणून प्रतिउत्तर दिले. बघा सुलेमान भाऊचे व्हिडिओ कसेही असू देत, चांगले वाईट, ते आमच्यावरती आम्हाला बघायचे का नाही. बरोबर आहे. आम्हाला बघायचे नसते तर आम्ही स्किप करून निघून जाऊ, निघून जाऊ. पण एवढं डीपली घुसायची गरज नाही की त्यांनी काय केलं, तो तसा होता, त्यांनी तसं केलं, त्याचे फोटो लावा, त्याचे हे लावा, त्याचे मेसेज टाका, हे टाका, ते टाका, एवढं बघा माणूस बोलणार नाही. बरोबर आहे. उद्या आमच्या बाबतीत पण जर कोणी असं रोस्ट केलं ना तर आम्ही पण बोलणार, पण समोरचं बघणार एंटरटेनमेंटच्या हिशोबाने रोस्ट करतोय का आम्हाला पूर्ण डिप्रेशन मध्ये टाकण्यासाठी रोस्ट करतो ते आपल्याला कळून येतो. समोरून जर एंटरटेनमेंटच्या हिशोबाने रोस्ट केला तर आम्ही पण एंटरटेनमेंटच्या हिशोबाने बोलू. सुलेमान भाऊचं पण तसंच झालंय, सुलेमान भाऊला रोस्ट केला कायदेशीर, तसंच त्यांनी पण कायदेशीर प्रतिउत्तर दिले त्या गोष्टीसाठी, म्हणून तो वाईट झाला असं बोलायचं लोकांना. पण माझ्या नजरेमध्ये काय त्यांनी कसं वाईट बोलला नाही, कारण की मी दोन्ही व्हिडिओ बघितलेत, जसं समोर बोलले तसंच त्यांनी त्याला फक्त प्रतिउत्तर दिले ते व्हिडिओ वगैरे टाकून काय.
तर मी त्या काय कोणाची साईड घेत नाही, फक्त मोहिनी हजारेंनी माझं नाव घेतलं की संजोग दादा तू काय केलं असतं, तर भाई मला जर असं रोस्ट केलं असतं तर मी पण प्रतिउत्तर दिलं असतं. बरोबर आहे. आता ज्यांनी प्रतिउत्तर नाही दिलं, त्यांनी का नाही दिलं ते नाही बापा आपल्याला माहिती. त्यांच्या अंगात खोटी असेल, चूक असेल, म्हणून त्यांनी प्रतिउत्तर दिलं नसेल, किंवा रोस्ट करणारा बरोबर बोलला असेल कट्टुकट, म्हणून त्याला वाटलं असेल भाई हे बरोबर बोलतात, म्हणून पण त्यांनी प्रतिउत्तर दिलं नसेल त्या गोष्टीसाठी. पण आता सुलेमान भाऊचं म्हणणं काय, मी काही टाकेल. बरोबर आहे. ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात ते बघतील पण तिसऱ्याला येऊन असं म्हणजे तिसऱ्याला येऊन असं पूर्ण स्पष्टीकरण द्यायची गरज काय? त्याचा फॅमिली मॅटर आहे, तो बघेल डिवोर्स झाला काय झालं एक्स वाय झेड, भले तो सांगतोय पसारा लोकांना, लोकांना आवडतं म्हणून लोक बघतात. त्याच्यामध्ये आपण कोणाला जस्टिफाईड नाही करू शकत ना, जस्टिफाईड हा इंग्लिश वर्डाला मला नाही माहिती काय, पण त्याच्यावरून लोक टिप्पणी नाही करू शकत ना आपण त्यांच्यावरती. बरोबर करायची, हा मग करायचंच नाही ना ते. आणि त्याच्यामध्ये असं पण मी ऐकलंय की अरे स्ट्रॉंग संजू भाऊ तू तू कोणाबरोबर बोललायस रेकॉर्डिंग, धमक्या देतोयस तू फोनवरती, घरात घुसून मारायची, ते ह्या सगळ्या गोष्टी मला कानावर येतोय. तर मी बोललो भेंडी मी कोणाला बोललो घरात घुसून मारायची धमकी या गोष्टीसाठी? आम्ही तर कोणाला काय अशी धमकी बिमकी दिली नाही बाबा. ठीक आहे. आणि जरी आम्ही कोणाला सांगितलं असेल फोन करून, ठीक आहे, तर आपल्या खास माणसाला समजा आपण सगळ्या गोष्टी सांगतो, आपला जो खास असतो आपण सगळ्या गोष्टी त्याला सांगतो, आणि तो जर तिसऱ्याला देत असेल ना, म्हणजे माझा विश्वासघात करतोय तो तिसऱ्याला देत असेल ना, तर तिसऱ्यानी समजायचं की तो तुमची पण गोष्ट आम्हाला सांगत असेल, म्हणून वन साईड कधी विचार नाही करायचा कोणाचा. बरोबर आहे. मग काय, मला हेच सांगायचं ह्या गोष्टीमधून. तर या सगळ्या धमक्या मला नका देऊ, रेकॉर्डिंग फिरवेल, हे फिरवेल, ते फिरवेल, आणि जरी रेकॉर्डिंग फिरली ना तर बिंदास वाजवा, कारण की मला त्या गोष्टीची काही फरक नाही पडत. मी एवढंच समजेल की जर मी कोणाला माझी गोष्ट अशी तर धमकी बिमकीची रेकॉर्डिंग दिली नाही आपण कोणाला बोललोच नाही, पण जर समोरच्याने माझी काय थोडी थोडीफार चुकली जर समोरच्याला सांगितली असेल, आपण भरोसा ठेवतो, आपला खास मित्र असतो मैत्रीण नसते, आपण त्यांना आपली गोष्ट सगळ्या सांगतो, एक भरोसा ठेवून सांगतो, आणि जर तो तिसऱ्याला सांगतो ना तर चुकी त्याची असते. बरोबर आहे. कारण आपण भरोसा ठेवलाय ना त्याच्यावरती, तर त्याने आपल्याला विश्वासघात केला आणि विश्वासघात माणूस त्यालाच बोलतात. ठीक आहे. पण नंतर आपल्याला अक्कल येतं की भेंडे आपण कोणावर विश्वास ठेवलाय, मग किती पण आपलं चांगलं असेल ना आपल्यासाठी तरी आपण त्याच्यावर भरोसा नाही ठेवू शकत. समजलं? तर हे असं छोट्या छोट्या गोष्टीमधून असं बोलणं सोडून द्या की आमच्या रेकॉर्डिंग येतात आणि हे येत आहेत, आल्या तर बिंदास वाजवा रेकॉर्डिंग. मग समजलं का? आणि हे कोणी सांगणार नाही, सांगितलं ना धमकी दिली, हे सर्व चुकीचं आहे, हे सर्व खोटं आहे, आणि याच्यावर विश्वास ठेवू नका. नाही नाही. आणि जरी धमकी पण दिली असेल ना मी रेकॉर्डिंग मध्ये, तर विचार करा जर तू त्या व्यक्तीने तुम्हाला जी रेकॉर्डिंग दिली आहे ना, तर तुमची पण काहीतरी आमच्याकडे असेल. हो मग काय, त्याच्यामुळे आणि हे रेकॉर्डिंग बिकॉर्डिंग आपल्याला खेळायचं नाही, हे गेम सगळ्या तुम्हीच खेळा तुमच्या हिशोबाने, कारण आपल्याला तशी सवय नाही. आपण काय करतो माहितीये, व्हिडिओ बनवतो, लोकांना एंटरटेनमेंट करतो, लोकांना आवडलं तर ठीक आहे, नाही आवडलं तरी ठीक आहे, लोक आपापली मतं कमेंट मध्ये मांडतात. बरोबर आहे. आणि हो, प्रत्येक जण युट्यूबवर पैसा कमवायलाच येतोय, पैसा कमवायलाच येतोय प्रत्येक जण. तर माझं असं म्हणणं की या एंटरटेनमेंट करा, आपलं टॅलेंट दाखवा. आता आम्ही युट्यूबवर बोल बच्चन देतोय, ठीक आहे ना, पण त्याच्या अगोदर आम्ही टिकटॉकवर व्हिडिओ बनवायचो, कॉमेडी व्हिडिओ, म्हणून लोक आम्हाला युट्यूबवरती बघतात, आपले फॅमिली मेंबर. डायरेक्ट नाही असं आलो आणि हे हा असं आहे, हे तो तसं आहे, आणि डायरेक्ट आम्हाला कोणी बघितलं नाही. समजलं ना? तर पहिला आम्ही टिकटॉक वर होतो तेव्हा जाम एंटरटेनमेंट केला होता, रील्स वरती पण आम्ही एंटरटेनमेंट करतो आणि युट्यूब शॉर्ट्स वरती पण करतो एंटरटेनमेंट. बऱ्याच करतो आम्ही असे नाही इकडची चाळी तिकडं, तिकडची चाळी तिकडं, तिकडची चाळी, हे असं आमच्या व्हिडिओ मध्ये आहेच नाही. असं नाही, युट्यूब वर आलो आणि आम्ही लगेच चालू केलं, अरे तो तसा आहे, हा असा आहे, असं व्हिडिओ मध्ये, आणि पब्लिक आम्हाला प्रेम करायला लागले. बघा, ज्याच्या ज्याच्या नशिबात असतं ते होतं, याचा अर्थ असा नाही की आपण स्वतःहून सांगितलं पाहिजे अरे तो तसाच आहे, त्यांनी तसं केलं. सोडा ना, तो त्याच्या व्हिडिओ बनवतोय, तुम्ही तुमचे व्हिडिओ बनवा, मग काय, तुम्ही रोस्ट करताय करा, काय प्रॉब्लेम नाही, पण एंटरटेनमेंटच्या हिशोबाने करा रोस्ट. बरोबर आहे. तुम्ही असं नका समजू की माझ्यावर टाइम येईल म्हणून मी असं बोलतोय, काय नाही, माझ्यावर पण रोस्ट केलं तर मी पण प्रतिउत्तर देणार त्या गोष्टीसाठी, पण बघणार समोरचा कसा रोस्ट करते. बरोबर आहे. आता बघा, एवढे रोस्टिंग चॅनल आहेत, ठीक आहे ना, म्हणजे जास्त करून मला मुलंच दिसतात, मुली पण आहे रोस्टिंग मध्ये, पण एकदम कॉमेडीच्या हिशोबाने, हा हॅलो हे ते, अरे बाबा ही भाई ना, असं कसं करून, म्हणजे कायदेशीर गोष्टी त्याचा व्हिडिओ कधी संपतो कळत नाही, म्हणजे हसी मजाक करून. पण काही असं असतं ना, ते असं झालं, ते तसं, हे असं, हे इथे रेकॉर्डिंग, इथे एकदा फोटो, इथे एकदा मेसेज, हे काय भाई, हे सगळ्या गोष्टी यार, हे काय भांडून भेटतोय, काय नाही भेटत, किती असं भांडून पैसा कमवला तरी तो म्हणजे जय नाही येत. बाबा मला एवढंच बोलायचंय की युट्यूबवर एवढं कमवा ना की जेव्हा युट्यूब बंद होईल ना, बंद होईल का नाही मला माहिती नाही, पण समजा टिकटॉक सारखं झालंच,
इंडियामध्ये बॅन, तर बाहेर गेलं तर लोकांनी आपल्याला चांगलं बोललं पाहिजे, समजलं? पैसा सगळ्या गोष्टी नसतात युट्यूबवर, पैसा नाही काम करत. माणसाची माणुसकी पण तोंडाने जरी चार शब्द बोला, अरे बाबा हा ही बाई चांगली होती रे, हिरो मस्त बनते, हेच आपल्याला नाव कमवायचं आहे. पैशाने आपल्याला नाव कमवायचं नाही, त्याची त्याची इज्जत काढून काय मिळणार नाही. मला एवढंच बोलायचं आहे, कारण की बघा कसं माहितीये, रोस्ट आहे ना, चांगल्या व्यक्तीवर पण होतो रोस्ट, पण तो एंटरटेनमेंटच्या हिशोबाने होतो. मग ठीक आहे ना, त्याची म्हणजे त्याची ऍक्टिंग करणे, त्याची नक्कल करणे, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण पर्सनली त्याच्या गोष्टी जाऊन त्याचा इकड तिकडचा रेकॉर्ड काढून ह्याला चिपकव त्याला चिपकव, ह्या सगळ्या गोष्टी नाही. परत आपण कोणावर भरोसा ठेवून फोनवरती बोलणार आणि ते शाणावरून रेकॉर्डिंग करणार, म्हणजे आपण आपण मनापासून मैत्री करायची आणि हे लोक दिमागाने मैत्री करणार की बाबा ह्याचा कधीतरी आपल्याला रेकॉर्डिंग कामाला येईल, तर त्या गोष्टी ना कामाला येत नाही. असं करू पण नका. दोन पैसे भेटत ना, दोन पैसे कमवा, पण इकडची चाळी तिकडे, तिकडची इकडे चाळी ना लागायची. आता तुम्ही माझे एकदम जीवा भावाचे आहे, तर मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार, अरे बाबा असं झालं, अरे बाबा तसं झालं, मग म्हणून तुम्ही माझे रेकॉर्डिंग करून घेणार, त्याच गोष्टीचा तुम्ही म्हणजे बाजार उठवणार आणि मग त्या गोष्टीचा बाजार फिरवणार. समोरच्यावर विश्वास ठेवून आपला फायदाच नाही ना. आणि जर आमच्या कानावर आला की समोरच्याने अशा असा गेम खेळलाय आपल्या बरोबर, तर आपल्याकडे पण असं खूप काही गोष्टी आहेत, पण त्या आम्ही असं चवाट्यावर आणणार नाही, कारण आपला पॅटर्न वेगळा आहे. समजलं काय? असा नाही पॅटर्न की त्याच्या रेकॉर्डिंग मी ऐकवणार, तो मला असा बोलला, हा बोलला, ठीक आहे मी बोललो बोललो. आम्ही तसं करणारच नाही आणि आम्हाला ते आवडत पण नाही. आम्ही चांगले फॅमिली मेंबर आहे, आमच्या घरात चांगले म्हणजे हे वातावरण असं म्हणजे एकदम सुशिक्षित पण आहे. आता ठीक आहे, तुमचं ठीक आहे, युट्यूबवर घर चालत नसेल, आमचं पण युट्यूबवर घर नाही चालत, ठीक आहे ना. एवढे वर्ष युट्यूब नव्हतं हे सगळ्यांच्या तोंडातून मी ऐकतो, जे पण रोस्टिंग करतात, ब्लॉग करतात की युट्यूबच्या भरोशावर आमचं घर नाही चालत, युट्यूबच्या भरोशावर आमचं घर नाही चालत. पण युट्यूब थोडेफार तरी पैसे देतो त्याच्यानी मनाला तसल्ली होते. पण समजा युट्यूब बॅन झालं आणि तेच पैसे आपल्या घरामध्ये नाही आला ना, तर चल बिचन व्हाल. बघा आम्हाला तर सवय आहे 15,000 काम करायची, मी आता पण 15,000 काम करायचो. आता 2 महिने झाले जॉब लिव्ह केलाय, ते पण माझा काहीतरी हिसाब किताब आहे, म्हणून मी तो जॉब सोडलाय. 2-3 महिन्यानंतर कळेल मी तो जॉब का सोडला होता आणि कशा म्हणजे काय होणार होतं पुढे, म्हणून मी जॉब सोडला. तो 2-3 महिन्यात कळेल मी. काहींचा असा गैरसमज नको, युट्यूबवर हा युट्यूबवर पैसे कमवतोय, घराचा हप्ता युट्यूबवर हे अजून पण 2 वर्षापासून पैसे मिळतात युट्यूबवरून. पण आज पण आई घर काम करते माझी आणि आज पण मी इथून विरारवरून घनसोलीला जॉबला जायचो 15,000 रुपयासाठी. चेंज करू, माझे मिस्टर पण सकाळी जातात संध्याकाळी येतात कामाला. पप्पा पण इलेक्ट्रिशियनचं काम करतात, बाहेर जाऊन इलेक्ट्रिशियन सकाळी संध्याकाळी येतात. पोरगा पण छोटी मोठी कामं करतो, याच्यावरच नाही बाबा हे भेटलो तेव्हा आपण खायचं. तुम्ही असं नका समजू की भाई आपल्याबद्दल कोण वाईट बोलला, यांना हे कमी जाईल ते कमी होईल यांचं, तर आम्हाला ना तील मात्र पण फरक नाही पडत, फरक नाही पडत. समजलं ना? हा फक्त एंटरटेनमेंट करतो कारण घरामध्ये सगळे एकत्र येतात, आपल्या फॅमिली मेंबरला आवडतात, त्या हिशोबाने फॅमिली मेंबर जर कोणी बघितलंच नाही तर आम्ही कशाला मग काय करू एंटरटेनमेंट? बघतात म्हणून आपण करतो ना, आणि आपण करतो म्हणून लोक बघतात. आणि आपल्या घरातल्या गोष्टी ज्या आपण सांगतो त्या आपल्या एक फॅमिली मेंबर म्हणून सांगतो लोकांना. तुम्ही बोला सोशल मीडियावर सगळंच तुम्ही गोष्ट सांगता, मग तुम्ही काय करता? तुम्ही पण आमच्या स्वतःच्याच गोष्टी सांगता ना सोशल मीडियावरती. तुम्ही तुमचं काय करता सांगा मला, काय टॅलेंट दाखवता? फक्त रोस्ट करायचा आणि रोस्ट करून झाल्याच्या त्या रोस्टिंग मध्ये त्याच्यामध्ये याच्या त्याचे व्हिडिओ हेच काम आहेत ना. अरे करा ना रोस्ट, पण एंटरटेनमेंटच्या हिशोबाने करा. त्याला पण काय आहे की नाही रीत मर्यादा आहे की नाही, पण रोस्टर आहे यार ते, पण त्याच्यात मी टीव्हीवर बघतो सगळ्यांचे रोस्ट फुल एंटरटेनमेंटच्या हिशोबाने. आम्ही पण आई बोलतो अरे हे बघायला काय बोला, मला हसी मजाक करतोय तो थोडी सिरियस आहे. पण हे जेव्हा सुलेमान पठाणचं ऐकलं की भेंडी यांनी त्याला नोटीस दिली, तिने नोटीस फाडली, हे केलं, ते इथपर्यंत जाऊ नका मला एवढं बोलायचं. मग कशाला एवढं हे करायचं काय, 1-2 महिन्याचे झगडे तो सुलेमान बेटा कुठं, तू लेखा कुठं, कशाला पण झगडे मिटून टाकायचे जिथल्या जिथं. तो आपल्याला नाव ठेवणार, ती आपल्याला नाव ठेवणार, असं करू नका ना. आपल्या घरगुतीमध्ये आपलं जे काय होतंय ते बाकी तुम्ही दुनियाचं नका काढू. कशाला काढायचं, आपल्याला काय गरज आहे, नाही काढायचं असं. ठीक आहे, कसं आहे माहितीये, तो माणूस आहे, आपण स्त्री आहे, स्त्रिया स्त्रियाचीच काढतात, मग काय बोलायचं. आणि हे पण ऐकलं होतं की हिने ही मॅक्सी घातली, तिने ती मॅक्सी, अरे आई पण आमची मॅक्सी घालून व्हिडिओ बनवते, माझी बायको पण बनवते. मग तुम्ही पण म्हणजे मॅक्सी बघताय का, एंटरटेनमेंट करतात ते बघताय, लोक कशी व्हिडिओ बनवतात माहितीये ना तुम्हाला. हा म्हणजे चड्डी बॉडीवर व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटतात, मॅक्सी त्यांना रोज करा ना. त्यांना कोण नाही रोज करा, आपले मराठी माणसं भेटतात का रोस्टिंग करायला. रोस्टिंग करतात त्याच्याबद्दल मला आक्षेप नाही काय, ते तुम्ही काय पण करा, पण असं बोलू नका बाबा कोण मॅक्सीवर काढतोय, कोण झालाल्यावर काढतोय, लहान मुलांवर काढतोय, मोठ्या मुलांवर, त्यांची त्यांची लाईफ आहे, त्यांना करू दे. आपल्याला काय करायचंय, एंटरटेनमेंटच्या हिशोबाने करा रोज, काय प्रॉब्लेम आहे कोणाला.
पण तुम्ही आशीर्वाद करता की जो समोरचा सुलेमान भाऊ भडकतो मग तो नोटीस पाठवतो मग मग तो काय बोलला तर मग त्याचं दिसतं सगळं की ह्यानी लेडीजला असा बोलला म्हणून तिने तसा केला. आपण करायचंच नाही ना ती गोष्ट. तो कारण केला तो काय बोलला होता की ये आणि मला बोल म्हणून दिसला लगेच बोलायचा. दोन गोष्टी काय आपल्या हजी मजाक करायचं आणि निघून जायचं. त्यांनी पण काय दोन गोष्टी हजी मजाक केली तर तो पण निघून जाईल. पण जास्त वाढवाडीमध्ये एवढा मोठा पसारा नका ना करू. मी एवढे दिवस बोलायचो की सौंड ना आपल्याला कुठे कोण काय बोलला आपल्याला कुठे कोण काय बोलले म्हणजे काय मला बोलल्यावर मी बोलणार त्याला आपल्याला दिसतंय ते बोलणार ना आपण. मागे कोणाला तरी मागे कमेंट केली होती लहान मुलीबद्दल तुम्ही समजून जावा. मी आता कोणाचं नाव नाही घेणार. आम्ही त्याच्याबद्दल बोललो. कोणीतरी वारलं होतं लहान मुलगी होती त्याच्याबद्दल आम्ही बोललो. कोणीतरी शॉक लागून करंट लागून कोणतरी वारलं होतं आम्ही बोललो. मग ह्या गोष्टीसाठी मोहिनीताईनी डायरेक्ट आमचं नाव घेतलं की तुम्ही काय केलं असता आई आणि संजीव दादा आणि कल्पनाताई. कल्पनाताईनी तर तिचं तिचं प्रतिउत्तर दिलं. ती तर कोणाला काय बोलली नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स असतात आणि जर प्रत्येकाच्या घरामधून तिसरा येऊन जेव्हा सगळं चौथ्याला विचारतो ना याच्या घरामध्ये काय चाललंय बघ आणि तो दुसरा येऊन सगळं बाजार सांगतो त्यांच्या घरातला मग तेव्हा खूप वाईट वाटतं. आपण समोरच्यावर भरोसा ठेवून आपण समोरच्याला सगळ्या गोष्टी सांगतो आपल्या घरात बसवतो जेवायला देतो आपल्या घरी आणि तोच व्यक्ती जर तीच व्यक्ती किंवा तोच व्यक्ती जर तिसऱ्याला सांगत असेल ना तर त्या तिसऱ्याची चुकी नसते आपल्याच माणसाची चुकी असते की आपण विरघळून त्याला सांगितलं सगळ्या गोष्टी. मग काय कसं आहे माहितीये तो सुलेमान भाऊ आहे ना आता एका म्हणजे कसं महिलांनी पुरुषावरती रोस्ट केला पुरुषांनी पण कट्टुकट रोस्ट केला एकदम म्हणजे कट्टुकट सांगितलं भाई तू मला अशी बोलली तुला कसं बोललो. मग दोन्ही कडून विचार केला पाहिजे ना. पब्लिक काय करते की नाही भाई पुरुष तूच हे सुलेमान भाई तूच चुकीचा आहे सुलेमान भाऊ तूच चुकीचा आहे. चार सुलेमान भाऊनी बोलला तरी तुम्ही पण चार गोष्टी बोलायच्या आणि तिथं स्लिप करून टाकायचं. कशाला ह्यानी इथं चार ठेवल्या तू तिथं चार ठेवला एवढा ऐकण्यापेक्षा शॉर्टकट मधून आपला करून टाकायचा. मग एवढा असा घरभर बाजार नाही होणार. बाजारात गेल्यावर कसा बाजार भरतो असा बाजार भी होणार. तुम्हाला असं वाटत असेल असा बाजार करूनच आपल्याला व्ह्यूज मिळतील तर छापा व्ह्यू बिंदास काय फरक पडतो. नेक्स्ट टाइम आमचं नाव घेऊ नका. संजोग दादा तुम्ही काहीतरी बोला किंवा आई आणि कल्पनाताई तुम्ही काहीतरी बोला. आम्ही तर बोललो होतो की बाबा माझं जोपर्यंत कोणी नाव घेत नाही तोपर्यंत मी कशाला काय बोलू. पण समोरून म्हणजे जे माझे मित्र परिवार आहे ते बोलले अरे संजोग दादा तू वाट बघणार का तुझं नाव घेणार तोपर्यंत म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू बोलणार जोपर्यंत एवढं आमच्याबद्दल हे बोलतायत त्यांच्याबद्दल ते बोलते तेव्हा तू बोलू नाही शकत. ते म्हणलो भाई तो हक्क मला नाही कोणाच्या मध्ये. बरोबर आहे. मग काय मला जे योग्य वाटलं दोघांचे व्हिडिओ बघितले मी दोघांचे व्हिडिओ बघितले पण मला तर मी काय कोणाची साईड घेत नाही महिला किंवा पुरुष. सुलेमान भाई सुलेमान भाईच्या जागेवर बरोबर आहे. मग काय असं नाही करायचं. तुम्हाला रोज करायचं तर करा पण एवढ्या खालच्या थरावर पण असं बनणार नाही की तुम्ही पुरुषांवरतीच रोज करता त्यांच्या बायकांवरती पण रोज करता. आता बायका बोलल्या तर आमच्या घरी पण आई बहिणी आल्या ना आमच्या. उद्या तुम्ही आमच्या आई बहिणींवरती पण रोज करा आणि सांगाल ही मॅक्सी घातली तिने ती मॅक्सी घातली आणि काहीही बोलून टाकाल तर आम्ही काय गपतोडी बसणार आहे या गोष्टीसाठी. काय ही गोष्टी त्या मोहिनीताईची आता ती काय आहे आणि काय नाही हे सगळं कमेंट मध्येच कळतंय मला. तिने स्वतःहून सांगितलंय की मी अशी आहे मी तशी आहे सगळं कमेंट वाचून कळतंय. अरे दादा ती तशीच आहे अरे दादा ती तशी तिच्या नादाला लागू नको. अरे तिच्या नादाला लागायला मी काय तिच्याबरोबर फिरलोय किंवा तिच्याबरोबर काय बोलतोय काय कुठल्या गोष्टी किंवा ती मला काय घरात येऊन भेटते काय मेसेज करायला कोणाचं जाते. कोणी पण इंस्टाग्रामवर मेसेज करतो म्हणून याचा अर्थ काय ते फालतू झाले का. त्यांच्या घरात ते काही असू दे पण व्हिडिओ मध्ये आम्हाला जे दिसतं ना बस आम्ही त्याच हिशोबाने व्हिडिओ बनवतो. असं नाही की मी जाणार तिच्या घराचा दोन शब्द ऐकणार घरामध्ये कशी वागते आणि मी ते बोलणार अरे ही आपल्या समोर सांगितलं घरामध्ये असा यांचा बाजार आहे हे थोडी सांगायचं मला. असं बोलायचंच ना बरे तिच्या घरात कशी पण राहू तुम्ही स्वतः बघा तुम्ही स्वतः बघा आणि स्वतःच हे करा. तिसऱ्या चौथ्याचं ऐकून तुम्ही बोला अरे हा तसं हा चल याच्यावर घेऊ यायला आता आड्यामध्ये तसा हिसाब ठेवलाच ना तर कधीतरी स्वतःच आड्यामध्ये जाल. मग पण कसं बायका 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 बायकाची इज्जत काढतात. असं बायका एखादा पुरुष माणूस जरी समजून घेईल पण बाई बाईला समजून नाही घेऊ शकते. आणि जे आता आम्ही काय बोललोय ते आम्ही चुकीचं नाही बोललोय आणि जरी चुकीचं वाटत असेल तरी पण तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आम्ही तुमच्याकडे क्षमा मागतोय आमच्याकडनं काही चूक बूक झाली असेल तर. हा बस आणि एवढंच बोलायचं की ह्या युट्यूब वरती जे झगडे बिगडे करू नका. आपलं आपलं काम करा आपलं आपले व्हिडिओ बनवा रोस्टिंग पण करा पण एंटरटेनमेंटच्या हिशोबाने एवढं पण करू नका की समोरचा कोर्टापर्यंत जाईल मग कोर्टाची नोटीस तुम्ही फाडाल आणि मग लोकांना वेगळाच हिसाब कळेल म्हणजे न्याय आहेच नाही असं वाटतं. असं करू नका. असं इंटेन्शन वाटतं ना न्याय आहेच नाही कुठल्या ह्याच्यामध्ये. आता बघ उद्या तुझे पण आई वडील असतील घरात कोण मिस्टर मंडळी असतील कोण बहीण बहीण असेल मग ते आपल्याला बरं नाही वाटत बेटा.
आणि आपण कोण असेल त्याला पण आई बहीण कोण असेल म्हणजे आपल्या घरातल्या लोकांना बरं नाही वाटत ना. चांगलं केलं जरा आई वडील पण आपले खुश असतात, कोण बहीण भाऊ त्यांना पण आनंद वाटतं. काय फायदा आपण एका घरामध्ये राहूच आणि सर्व आपलं आई वडिलांना समजून निघतात, आपल्या आई वडिलांना पण बरं नाही वाटत ना असं. आणि आमचं कसं माहिती आम्ही व्हिडिओ बनवतो टाकतो पण आहे ना व्ह्यूज व्ह्यूज बघत नाही की भाई स्क्रोल करून किती व्ह्यूज आले सारखे सारखे ते नाही बघत, पण आई कमेंट नक्की वाचते. आणि एक तरी आईला निगेटिव्ह कमेंट आले तर आईला असं भाई आपण काय फालतू व्हिडिओ नाही बनवला ना, लगेच टेन्शन मध्ये एकदम शॉक येतो मी एकदम टेन्शन म्हणजे असं आपला घरामधला माहोल आहे असं नाही. व्हिडिओला व्ह्यूज नाही गेले तरी झालं म्हणून काही आम्ही कंटेंट बनवा प्लीज असं करू नका. आणि काय चुकी झाली असेल तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि बोला आम्हाला की आई तुझं चुकतंय, संजोग दादा तुझं चुकतंय, तुम्ही बरोबर बोललात ना, हे पण तुम्ही आमच्याकडे बोलू शकता, त्याला नो प्रॉब्लेम. तर मित्रांनो व्हिडिओ बनवायचा तात्पर्य एवढाच होता. आपल्याला काय कोणाला खाली आणि कोणाला उचा नाही आणायचं, आपल्याला जे मनात होतं ते आपण बोललो. त्याच्यानंतर पण तुम्हाला जे काय प्रतिक्रिया द्यायची असेल ते तुम्ही देऊ शकता. घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.